नमस्कार काका, श्री स्वामी समर्थ। स्वामींचा फोटो नेहमी दर्शन होतं इकडे स्वामींचं। किती वर्ष झाली तुम्हाला इथे? 92 पासून आहे। अच्छा, इथे काय काय तुम्ही बनवता? मूंग भजी, डाळ वडे, बटाटा वडा, बटाटा भजी, समोसे, कटले। अच्छा, आता ब्रेड कटलेट करताय? सध्या कटलेट चालू आहे। अच्छा, तुम्ही येत असता इकडे? हा, कसं काय एकदम टेस्ट बीच एकदम एकदम मस्त फ्रेश आणि असं एकदम एक नंबर एक नंबर। अच्छा अच्छा अच्छा, गोविंदनगरला। अच्छा, गोविंदनगरला तुमचा आहे अजून एक आहे? तिथे कोण असतं मग? तिथे माझा मुलगा असतो, ती माणसं आहेत कामाला। अच्छा, संध्याकाळी 8 ला जाते। अच्छा 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 अच्छा, हे आपलं लोकेशन भुजाळी तलावच्या समोर? अच्छा, हे समोर तलाव आहे, बरोबर, रामेश्वर मंदिर समोर इकडे रामेश्वर मंदिर। टायमिंग कसं तुमचं इथलं? साधारण मी उत्सव येतो, जरा 5 चालू करतो। अच्छा, 10:30 वाजेपर्यंत रात्री असतो। अच्छा, आणि सकाळचा नसता तुम्ही? सकाळी नसता, सकाळी सर्व आम्हाला तयार करायला लागतं। तयारी करायला लागतं, बरोबर, 7 माझी तयारी लागते। बरोबर बरोबर, आणि आता गणपतीच्या दिवसात भरपूर बिझी असणार, विसर्जनच्या वेळी? विसर्जनच्या दिवशी जरा बंद होतो, कामाची तिथे रस जास्त असतो ना, गर्दी भरपूर। बरोबर बरोबर बरोबर, आणि इथे इथे एक सार्वजनिक गणपती असतो। बरोबर 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 आहे, बरोबर बरोबर। हे आता वडापाव डाळ वडे जास्त फेमस आहे। अच्छा अच्छा, मूग डाळ आणि बघा। अच्छा, आणि कशी ब्रेड कटलेट कसं मध्ये बनवतोय? बनवलेले संपलेले आहे। अच्छा 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 अच्छा, हे कसे प्लेट असते ब्रेड पकोडा? हे 15 रुपये, वडापाव 15 रुपये, समोसा 15 रुपये। अच्छा अच्छा, हे मूंग डाळ भजी आहे 100 रुपये, शंभर ग्राम 25 रुपये। अच्छा, डाळ वडे 20 रुपयाची डाळ। अच्छा अच्छा अच्छा, हे आता मूंग डाळ भजी करताय? आता तुम्हाला मूग आणि डाळ वडे दोन्ही पण देतोय। हे कसं काय, हे कसं का प्लेट असतं? हे 20 रुपये एक प्लेट आहे। अच्छा, आणि मूंग भाजी 25 रुपये एक प्लेट आहे। अच्छा अच्छा, हे तेल गरम असले की फटाफट होऊन जातो? तेल गरमच पाहिजे। बरोबर आहे बरोबर, आणि व्यवस्थितपणा पाहिजे असेल तर तेलाची डिग्री व्यवस्थित पाहिजे। बरोबर, नाहीतर आतमध्ये तेल सगळं तेल तेल होऊन जातं। मालाला पण बरोबर खायला मजा वाटत। बरोबर आहे बरोबर आहे, अंदाज तुम्हाला आला असेल ना आता दिवसा दिवसभरच किती? 1980 पासून वडापावचा धंदा करतो। 1980 पासून गोविंदनगरचा जो दुकान आहे ना, अच्छा, तिथे मीच असायचा। अच्छा अच्छा, 92 मध्ये इकडे चालू केलं ना? इथे 92 मध्ये। त्यावेळी वडापावची किती किंमत होती? त्यावेळी 92 मध्ये साधारणपणे 8 रुपये होती। 8 रुपये अंदाजा होती। अच्छा 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 अच्छा, आता सगळं हळूहळू सगळं महाग होत चाललंय। 6 रुपये वडा होता। अच्छा, 6 रुपये वडा होता, आता सगळं महाग होत चाललंय हळूहळू। आता 15 रुपये वरती गेला। अच्छा, आता करता करता बरोबर 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 15 रुपये वरती गेला। कांदा भजी आणि ठेवतो तुम्ही? कांदा भजी नाही ठेवत। अच्छा, नाही गेली तर त्याला नंतर वास सुटतो। हो बरोबर, वास सुटतो। गिरायक असे आहेत ना, बरोबर, हे तुम्ही हाफ फ्राय करून ठेवता असं? हे हाफ फ्राय करून ठेवता? हे हाफ फ्राय याच्यासाठी केले की तो मला थोडी मुंबईची पण टाकून देतो। अच्छा अच्छा अच्छा, दोन्ही एकत्र मग करा। बरोबर आहे बरोबर आहे, चला चला सगळे दररोजचे असतात, तुम्ही दररोज येत असतात असं मध्ये मध्ये? कशी आहे चव? कशी आहे मोसा भाऊ? एकदम गावाला मागे प्रॅक्टिस चालू आहे गणपतीची, ग्राउंड आहे गणपती, आणि आता गोकुळाष्टमी पण आहे ना उद्या। कधी आहे गोकुळाष्टमी? आता अशा पण दोन वडापाव, दो वडा आणि एक कटलेट। पाच दोन वडापाव एक वडा, हा दो वडा दो वडा दोन वडापाव दोन वडे आणि एक कटलेट।
तैयार दिलेत गरम गोल्डन ब्राउन एकदम तुम्ही मात्रच खाणार आहे मी थोडी खाणार भाऊ 70 चटण्या कसली असावी मिरची एक मिरचीची आहे आणि एक खजूरची आहे खजुराची घेऊन बघा हा देतो भाऊ देतो एक नंबर मस्त मामा थँक्यू गो